वर्षा प्रेमामुळे त्याला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला आली आहे त्याची पत्नी. बघूया तिथे काय घडतंय. साहेब आत येऊ का? या या आतमध्ये या, आतमध्ये या, या या बसा बसा या. कोण आपण कोण? मी आमच्या ह्यांची. तुमच्या ह्यांचं हे काय? म्हणजे तुमच्या ह्यांचं नाव काय? इश आता असं सगळ्यांसमोर कसं सांगू? जमलं तर तोंडाने सांगा. बर, घड्यावर घडे 32 घडे त्यावर ठेवली. उकाना नका घेऊ, फक्त नाव सांगा. सॉरी इशू पहिलाच म्हणते. रोहितराव माने. ओ अच्छा, मिसेस माने आहात तुम्ही. वहिनी सॉरी सॉरी सॉरी, प्लीज बसा. वहिनी प्लीज हॅव सीट. बसा बसा बसा. तुम्ही मानेंच्या मिसेस आहात, उशिरा सांगितलं. बसा बसा बसा. वहिनी कसं काय येणं केलं? आजच्या दिवस फक्त मानेंना लवकर सोडाल का? हा का लवकर सोडायचंय मी मानेंना? ते आमची आज अननसपुरी आहे ना. हा म्हणजे लग्नाचा वाढदिवस. अच्छा अनिव्हर्सरी. तुम्ही अननसपुरी म्हटलं म्हणलं. अरे बापरे, आतापर्यंत आमरसपुरी ऐकलंय, अननसपुरी काय? हरकत नाही वहिनी. अभिनंदन 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 अभिनंदन. अचानक येणं केलं, त्यांनी पण सांगितलं नाही माझी. नाही हा, त्यांनी सांगितलं नाही मला. मान्यांनी पण सांगितलं नाही आज त्यांची अनिव्हर्सरी आहे. नाही ते असं कोणाला सांगत नाही. हरकत नाही, मी त्यांना बोलवतो. माने नातमध्ये पाठवा. वहिनी माने येत आहेत, पण तुम्ही सांगितलं नाही तुम्ही काय घेणार, चहा घेणार की कॉफी घेणार. साहेब बोलावलोय. माने कोण आलंय बघा. कोण? आता मज्जा आहे. काय वन्या, तू कशाला आलीस इथं? तुम्हाला घ्यायला आले. एवढं सोपं आहे होय ते? म्हणजे इथलं मला काम आहे. तू घरी जा, घरी जा, घरी जा, घरी जा. असं काय करताय? घरी का पाठवताय मला? साहेब मला लय काम आहे की नाही, मला काम करायचंय आणि 5 वाजेपर्यंत ड्युटी आहे ना माझी. मला माने तुमची पत्नी तुम्हाला इतक्या प्रेमाने घ्यायला आली की नाही? जा तिच्या सोबत जा, काम मी करेन तुमच्या वाटणीचं. जा, आज मी तुम्हाला सुट्टी दिली, मला तुमचं प्रेम आवडलं. जा. नाही साहेब बरं वाटत नाही ना म्हणजे तुम्ही माझ्यावरच काम करणार. नको साहेब नको. मग काय झालं, मी करेन. तुम्ही जा, सुट्टी दिली, चला जा. अहो नको सुट्टी सर, ये जाचे घरी. माने व्हॉट इज दिस नॉनसेन्स? कसं बोलताय तुम्ही आपल्या बायकोशी? हा त्या इतक्या प्रेमाने आल्यात, हा तुम्हाला कुठेतरी घेऊन जात आहेत त्या. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. कसला वाढदिवस साहेब? काळा दिवस आहे माझ्या आयुष्यातला. येऊ हा तुमच्या आयुष्यात. ह्या रेड्याशी लग्न केल्यापेक्षा ना डांबर पिलो असतो बरं झालं असत. ए माकडा हो घरी, घरी हो. ए मान्या नाग्या, ऐकून घेत म्हणून काय पण बोलणार काय रे नाग्या. गुमान घरी चालायचा नाहीतर हातापायाची रिंग करून टायर टायर खेळत घरी घेऊन जाई ना. नाग्या नाही जळत डांबर तुझ्या लुंगीत टाकून लुंगीला गाठ मारली तर नाव नाही सांगणार वनिता. मला झापडी देणार तू? हा मला झापडी देणार? खांद्याला हात होता इतिहास सांगावा लागेल. ए साहेब बघितलं कसं आहे ते मगाशी आलेल्या बाई कुठे गेल्या? वेगळंच बोलायला लागलं. मग ह्याला यायला पिक्चरची 2 तिकीट काढले नाटकी करतो सायनचा सयांजी शिंदे पिक्चरला. आणि तुझ्यावर कयाड लागलंय होय मला. अहो साहेब लग्न झाल्यावर हिला पहिल्यांदा पिक्चरला घेऊन गेलो होतो. तुम्हाला सांगतो दोघात एक पॉपकॉर्न घेतला होता. ही बाय पिक्चर राहिला बाजूला नुसतं पॉपकॉर्नच खात बसली आहे. बरं खाती ती खाती माझा हात त्यात होता, बोट चावली हो माझी. बघा कशी सुजली दिया. तुझ्या बोटांचा जेवढा त्रास मला झालाय ना तेवढा कोणालाच नाही झालाय. काय केलंय ग असं माझ्या बोटांनी? काय नाही हो साहेब, साखर पुड्याला बोटात अंगठी जात नव्हती त्याच्या. अच्छा, मांग्यामध्ये सिंदूर भरत होता ना, अख्खा कपाळ भरून टाकायचा मांग्यामध्ये सिंदूर. नाहीतर काय, ते निवडणुकीला बायका बोटाला शाई लावतात ना त्या घाबरतात याला. ए वाणी आहे बघ, माझ्या बोटावर जाऊ नको सांगून ठेव. ती बोटावर तर बोलायचं नाही काय. कशावर बोलू मग? मी कशावर बोललाय बोलीन मग तुझ्या.
सांग साहेब, तुम्हाला सांगतो लग्नाच्या आधी हिला हीच बोट एवढी आवडायची का नाही, या बोटांचं काय करून काय नको असं व्हायचं. बरोबर. आणि आता झक मारली हिच्याशी लग्न केलंय माकडा. हो गेली तू, माझं कशी फुटला तुझ्यासोबत प्रेम केलं. असं एक मिनिट, तुमचं लव्ह मॅरेज आहे? तुमचं लव्ह मॅरेज आहे आणि तरी तुम्ही कुत्र्या मांजरासारखे म्हणताय. कुत्र्या मांजरासारखं नाही, हत्ती मांजरासारखं बोला पाहिजे. माने नाही, हे चुकीचं आहे. अरे असं नका करू माने, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, लक्षात घ्या. आजच्या दिवशी सगळ्या जुन्या गोड आठवणी ताज्या करायच्या असतात. लग्नाचा वाढदिवस ताज्या कर. मला सांगा तुमचं प्रेम कसं जुळलं? काय नाही काय नाही, जास्त नाटकी नको करू. चाळीत राहायचा आमच्या. बर बर, बोलती तिथे संडासाच्या लाईनीत उभा राहून माझ्याकडे बघून असं करायचं. हा काय बी सांगू नको आऊ साहेब, ते मला कंट्रोल व्हायचं नाही हो, म्हणून मी असं आवळून धरायचो मी. अरे हिला कुठनं वाटलो, हिच्याकडे बघून मी वाडत आपण डोळे मारतो. कुठनं वाटलं तुला? आता खोटं बोलू नकोस उगाच. तुम्हाला सांगते साहेब, ह्याच्या चिंपटाला ना खालून भोग पडलेला असायचा. त्या पाण्याच्या धारेत ना असं 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 दिल काढायचं आणि माझं नाव लिहायचं त्याच्यामध्ये. आली मुठी हो घराकडं. अहो साहेब, मला इथं कळ सहन व्हायची नाही. हा लाईन एवढी लागली, मी चिंपाडा घेचो आणि पळत पळत सुटायचो. बरं त्या टंबरेतन पाणी हडकळायचं, खालच्या खाली काय व्हायचं. तुला त्यातनं दिल कुठनं दिसला ग? उगाच आता खोटं बोलू नकोस. नाही नाही नाही, प्रकार कुठलाही असू दे, लव्ह स्टोरी लय गलिच्छ म्हणजे एवढी गेली आहे. पण माझं काय म्हणणं आहे, तुमच्यात एवढं प्रेम होतं की नाही टमरेला पासून इथपर्यंत, तर मग बिनसलं कुठे? कुठे बिनसलं? यांनी मला खोटी खोटी वचनं दिली. खोटी खोटी वहिनी, हे बघा लक्षात घ्या, संसारात अशी छोटी मोठी खोटी चालतात. छोटी मोठी ना. हा काय म्हणायचं माहितीये का? काय बरं काय म्हणायचं? संडासाच्या मागच्या पाईपवर बसून यांनी मला वचनं दिलीत. वन्या, मी इतका मोठा होईन, इतका मोठा होईन ना, एक दिवस केनिया विकत घेईन आणि त्याचं नाव वनिया ठेवीन. माने तुमचं प्रेम कमालीचं आहे. मी तुम्हाला सुट्टी दिली, हे दोन जीव ज्या दिवशी एकत्र आले तो दिवस सेलिब्रेट करा. नाही जायचं मला साहेब, नाही सेलिब्रेट करायचं. तर तू घरी जा, सांगायला घरी जायला. साहेब याला नाही यायचंय ना? नाही म्हणताय. तो केक आणलाय तो कापायला सांगा. हे होऊ शकतं, या ऑफिसमध्ये आपण तुमची अॅनिव्हर्सरी साजरी करू शकतो. माने केक कापा. नाही साहेब. माने केक कापा. नाही जमणार साहेब. तुझी लय नाटके झाले तर आता केक कापा. नाही कापत, काय करशील? शेवटचा सांगते, केक काप. अरे नाही कापत. केक उचली आणि काय करशील? साहेबाच्या तोंडावर मारीन. माझ्या तोंडावर का मारणार? माझ्या तोंडावर का मारणार तुम्ही केक? सांगा ना त्याला कापायला. माने मी स्वतःच्या हाताने बनवून आणलाय. मी सांगतो, माझ्या तोंडावर केक नका. माने दिस इज माय ऑर्डर. आत्ताच्या आत्ता केक कापायचा म्हणजे कापायचा, कळलं? केक कापा. पण पहिला घास तुम्हाला खायला लागेल. मी खाईन, मला आवडतो केक. बघा म्हणजे कापा, केक कापा. कुठे केक कापा? हे घ्या माने. बापरे, घरी बनवलेला केक. वा 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 वा. माने इकडे या, केक कापा. चला जरा. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. नाही हॅपी वाढदिवसाचं लग्न नाही आहे, ह्याचं पण नाही आहे साहेब. खा. माने तुमच्या बायकोने डब्यातून काय आणलंय? हे काय माने? हा कुठला केक आहे? सांग रेसिपी सांग. काय नाही, त्यात मी रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून आला लसणाच्या पेस्ट मध्ये असं परतून घेतलं. मग कांदा टमाट्याची फोडणी दिली आणि मग आमरस टाकलं आणि तीन अंडी अशी घोळून घेतली आणि मग वॉशिंग सोडा टाकला आणि लावून दिलं मिक्सरला. काय कुठली रेसिपी आहे माने? हे असंच आहे साहेब, हे असंच करते. हो काय करते माहितीये का? टीव्ही बघते की नाही, चॅनेल चेंज करत करत ती किचनचा शो बघते. मग काय कटाळा लागणार की ह्यातलं वॉइस लिहून काढणार, त्यातलं वॉइस लिहून काढणार आणि त्याच्यातनं स्वतःचं काहीतरी डोकं लावून वेगळंच काहीतरी बनवणार. अहो त्या दिवशी काय झालं माहितीये का? काय झालं माने? बासुंदी थिनं शेवग्याच्या शेंगा टाकल्या होत्या. शेवग्याच्या शेंगा स्ट्रॉ म्हणून ठेवली होती. बरं परवा पाहुणा आलं होतं घरी,
हिनं तंदरीत फिनेल प्यायला दिलं हो त्यांना. फिनेल प्यायला दिलं? अरे काय बाय आहे का कोण? आहेस कोण तू? हो इतकी वर्ष मी डबा बनवून देते तर सगळं असं चाटून पुसून मस्त लक्क करून आणतोस रे. मला सांगतो साहेबला लय आवडतो डबा. म्हणजे मला तर मी कधी डबा खाल्ला तुमचा? ते नाही का ते माने एक मिनिट, मी तुमचा डबा कधीच नाही खाल्ला साहेब. मी ते कुत्र्यासनी घालायचो. म्हणजे तुम्ही कुत्र्यांना डबा खायला घालायचा आणि सांगायचा बॉसला दिला? म्हणजे तुमच्यासाठी तुमचा बॉस हा कुत्रा आहे? नाही साहेब तसं नाही. ते मला हे कुत्रा म्हणताय बघा. वहिनी मी कधीच हा डबा खाल्लेला नाहीये, कधीच नाही खाल्लाय. तुम्ही काय साहेब ती कुत्री बी खात नाही तो आता. मान्या इतकं बकवास जेवण बनवते मी आणि मग परक्या समोर अपमान करतोय माझा. नाग्या मी आला प्रश्न असे सुटू शकतात बोलून भांडायची गरज नाहीये. नाही याची लायकीच नाही. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई वने तुझं ट्रान्झिशन एवढं स्मूथ होतं, म्हणजे आलीस तेव्हा एक वेगळीच बाई होतीस आणि जेव्हा चिडलीस तेव्हा एक वेगळीच बाई होतीस. फार मस्त ते ट्रान्झिशन, खूप आवडलं मला. पीपी फार मस्त, मला आवडलं. चावत्या मस्त, मजा आली. कन्सेप्ट पण भारी होती आणि तुम्ही परफॉर्म पण मस्त केलं, मजा आली. थँक्यू. तुमची केकची रेसिपी आणि तुमची लव्ह स्टोरी फारच भारी होती. थँक्यू सो मच. Thank you.